फळे आणि भाजीपाला उत्पादक लहान शेतकऱ्यांना गटांच्या माध्यमातून एकत्रित करणं, सामूहिक पद्धतीनं शेती कामं करणं, उत्पादित शेतीमालाची सामूहिक विक्री करणं आणि त्या माध्यमातून थेट बाजारपेठेशी जोडणं हे उद्दिष्ट ठेवून आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून जपान फंड फॉर पॉवर्टी रिडक्शन अर्थसहाय्यातून महाराष्ट्रातील लहान शेतकऱ्यांचा विकास करण्याचं काम महाराष्ट्र शासनानं हाती घेतलंय. या माध्यमातून गटांच्या मिळून बनलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीला शेतमाल विक्रीचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध करून सक्षम बनवण्याचं ध्येय या प्रकल्पाद्वारे ठेवण्यात आलंय. या प्रकल्पामार्फत अकोला जिल्ह्यात असणाऱ्या वाडेगाव या गावात वाडेगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली. सुरुवातीला वाडेगावच्या 20 किलोमीटर परिसरातील 160 सभासद मिळून 1 लाख भागभांडवलामधून सुरू झालेल्या या कंपनीनं सामूहिकरित्या दर्जेदार लिंबू, कांदा आणि तूर उत्पादन तंत्रज्ञान अवगत करून या पिकावर आपलं लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर आपल्या दर्जेदार शेतमालाचं ग्रेडिंग पॅकिंग करून दूरच्या मार्केटला पाठवण्यासाठी आणि टिकवण क्षमता वाढवण्यासाठी 1097 चौरस फूट पॅकहाऊसची निर्मिती करून जवळच्या स्थानिक ग्राहकांना तसंच देशभरातील मेट्रो शहरातील मार्केटला जाऊन व्यापाऱ्यांना थेट विक्री करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. स्थानिक मार्केट सोबतच कलकत्ता येथील बाजारपेठेमध्ये आपला दर्जेदार शेतमाल पाठवायला सुरुवात केली. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन व्यवस्था तसंच पॅक हाऊस व्यवस्था असलेली ही शेतकरी उत्पादक कंपनी देशांतर्गत थेट शेतमाल विक्रीचं कामकाज यशस्वीपणे करत आहे. सन 2015-16 देशभरातील मार्केट्समध्ये थेट विक्री करण्यापासून सुरू झालेला कंपनीचा प्रवास आज सन 2018-19 जवळपास 64 मेट्रिक टन लिंबू तसंच कांदा आणि तूर विक्री असा झालेला आहे. या कंपनीला 31 मेट्रिक टन कांदा दूरच्या बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी वाहतूक खर्चाच्या 75% रकमेचं अर्थसहाय्य केलेलं आहे. देशभरातील बाजारांना लागणाऱ्या दर्जेदार लिंबू, कांदा आणि तूर पिकाचा पुरवठा सुनिश्चित करणं आणि परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणं, मालाची साठवणूक आणि पॅकिंग करणं यासाठी कंपनीनं स्वतःच्या 1097 स्क्वेअर फूट आकाराच्या पॅक हाऊस सुविधेची उभारणी केली आहे. कंपनीचा डाळ प्रक्रिया उद्योग कार्यरत असून मालाची नेआण सुलभ होण्यासाठी कंपनीनं 1 पिकअप व्हॅन खरेदी केले आहे. वाडेगाव परिसरातील सभासद शेतकऱ्यांचा लिंबू, कांदा, केळी आणि तूर एकत्रित करून दूरच्या बाजारपेठेत पाठवण्याचा प्रयत्न देखील कंपनीनं केला. यातून शेतकऱ्यांचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थीविना मोठ्या बाजारपेठेत पोहोचवण्यात कंपनी यशस्वी ठरली. विविध मार्केटचा अभ्यास करून मार्केटिंगसाठी प्रयत्न केल्यामुळेच एकूण 1 लाख रुपये भागभांडवलासह नोंदणी झालेल्या या संस्थेचे भागभांडवल आज 10 लाख रुपयावर पोहोचलं आहे. लिंबू या मुख्य पिकाची 68 हेक्टर एवढ्या प्रक्षेत्रावर लागवड झाली आहे. तसेच कांदा या पिकाची 70 हेक्टर तर तूर या पिकाची 52 हेक्टर एवढ्या प्रक्षेत्रावर लागवड झाली आहे. सध्या कंपनीकडे 544 मेट्रिक टन लिंबू, 700 मेट्रिक टन कांदा, 50 मेट्रिक टन तूर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
प्रतिदिवस 10 मेट्रिक टन एवढ्या शेतमालावर ग्रेडिंग पॅकिंग करण्याचा क्षमता असलेले पॅक हाऊस आज कार्यरत आहे. तसेच प्रतिदिवस 1.5 मेट्रिक टन एवढ्या तुरीवर प्रक्रिया करणारा दाल मिल उद्योग सुरू आहे. शेतमालाच्या मूल्यसाखळीत मध्यस्थांची संख्या कमी करून उत्पादन खर्चात बचत करणं आणि एकत्रित विक्रीतून सदस्यांना अधिक दर मिळवून देणे हे उद्देश्य कंपनीनं साध्य केले आहेत. शेतकरी एकत्र येऊन सामूहिक शेती, ग्रेडिंग पॅकिंगसारखी मूल्यवर्धित प्रक्रिया करून जवळच्या स्थानिक ग्राहकांना मेट्रो शहरातील मार्केटला थेट विक्री करून स्वतःचा तसेच परिसरातील शेतकऱ्यांचा देखील विकास करू शकतात हेच या यशोगाथेतून सिद्ध होतंय.